ती लहान असताना दोन लोकांनी तिचं अपहरण केलं आणि तिला जंगलात नेऊन फेकलं. 2 दिवसांनी तिला माकडांनी पाहिलं. पुढे माकडांनी तिचा 5 वर्ष सांभाळ केला. त्या 5 वर्षामध्ये त्या चिमुकलीनं जिवंत राहण्यासाठी काय काय केलं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही घटना 1954 सालातील आहे, जेव्हा त्या ठिकाणी लहान मुलांचे अपहरण होण्याचं प्रमाण जास्त होतं. तेव्हा दोन लोकांनी मात्र त्या लहान मुलीला पाहिलं आणि तिचं अपहरण केलं आणि जंगलात नेऊन फेकलं. त्या जंगलामध्ये 2 दिवस काढल्यानंतर मात्र त्या चिमुकलीला एक माकडांचा ग्रुप दिसतो. मग ही चिमुकली त्या माकडाच्या ग्रुपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत राहते. कधी माकड चाळी करू लागते जेणेकरून माकडे आपल्या ग्रुपमध्ये त्या चिमुकलीला सामील करून घेतील. ती माकडे काय काय खातात, कुठे पाणी पितात, कुठे झोपतात ही अभ्यास करू लागली आणि अगदी ती माकडाप्रमाणे वागू लागली. तसेच काही दिवसानंतर माकडासारखी ती 2 हातावर 2 पायावरती चालू लागली. तिने पूर्णपणे बोलणं बंद केलं, त्यामुळे माकडांनाही ती त्यांच्यासारखीच वाटली. हळूहळू त्या मुलीची व त्या माकडांची घट्ट मैत्री होत गेली. एक दिवस छोटंसं माकड तिच्या खांद्यावर येऊन बसतं आणि अगदी हात तिच्या चेहऱ्यावरून फिरवतं आणि ते तिला खूप आवडतं. असेच दिवस पुढे सरकत होते. जवळजवळ गेली 5 वर्षे ती माकडासमवेत राहिली होती, पण एक दिवस तिला जंगलात एका व्यक्तीनं पाहिले. त्या व्यक्तीनं तिला पकडले आणि वेश्यालयात नेऊन पाठवले. ती कशी वशी तरी यातून निष्ठून जाते, पळून जाते आणि एका गावात जाऊन थांबते. तिथल्या गल्ल्या गल्ल्यात फिरू लागते. एक दिवस तिला फिरतानाचे पाहून एका परिवाराने पाहिले आणि घरातील कामासाठी त्या परिवाराने तिला विचारले. मग काय ती काही दिवस तिथे काम करू लागली. अशातच तिची एक जॉन नावाच्या व्यक्तीशी तिची भेट होते. काही दिवसांनी ती दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि दोघेही लग्न करतात आणि आज त्यांना 2 मुले आहेत. लग्न झाल्यानंतर त्या जंगलातील मुलीला मनुष्यासारखे राहणं शक्य नव्हतं, सोपं नव्हतं, पण सगळं काही तिच्या पतीनं शिकवलं. जेवायचं कसं, कपडे घालायची कशी आणि बसायचं कसं हे पतीकडून ती शिकली. पण ती आज ही जंगलात माकडासमोर घालवलेले दिवस अजूनही विसरलेली नाही. अजूनही ती शिटी वाजवते, अजूनही ती झाडावर सहजपणे चढू शकते आणि तिला बाहेर फिरायला खूप आवडते. आता तर तिच्या आजूबाजूचे लोक तिला फिमेल टार्झन म्हणून देखील हाक मारतात. मित्रांनो, तुम्हाला हे जरी काल्पनिक वाटत जरी असलं तरी ही घटना कोलंबियामधील घडली असून तितकीच खरे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि SA Sports चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.